आकाशवाणी नागपूर अपूर्व मसोदकर आपल्याला ठळक बातम्या देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातील बालनगीर इथं भेट दिली त्यावेळी त्यांनी एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळास तीनशे कोटींचं तर राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास अडीचशे कोटींचं सहाय्यक सा अनुदान देण्यात येणार आहे तसंच राज्यातील प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून आज मान्यता देण्यात आली महामेट्रो नागपूरचा प्रकल्प प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे चेन्नई इथून निघालेले माजी मेट्रोचे कोच आज नागपुरात पोहोचले यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीवेड यांनी आज नागपूर इथं सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली वर्धा इथं बहात्तर कर्मचारी तर नागपूर महानगरपालिकेअंतर्गत एक हजार कर्मचाऱ्यांची सूची बनविण्यात आली असून लवकरच जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचं त्यांनी त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत सांगितलं केंद्रीय जलसंसाधन मंत्रालय आणि अन्य सहयोगी संस्था संस्थांच्या वतीनं ठिबक आणि तुषार सिंचन योजनांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीनं औरंगाबादमध्ये उद्यापासून नववी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद आयोजित करण्यात आली आहे केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे विज्ञान एक्स्पोचं उद्यापासून वीस जानेवारीपर्यंत आयोजन रमण विज्ञान केंद्र नागपूर इथं करण्यात येत असून या एक्स्पोचं उद्घाटन विश्वया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर पडोळे यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा परिषद नागपूरच्या जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरता ज्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्या योजनांच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण दिव्यांग व्यक्तीनं सरकारमान्य संस्थेमधून संगणक प्रशिक्षण केल्यास किंवा संगणक प्रशिक्षण सुरू असल्यास त्यांना फी माफीचा लाभ देण्यात येईल अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगुटे यांनी दिली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अॅडिलेड इथं दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला प्रारंभी ऑस्ट्रेलियानं पन्नास षटकात नऊ गडी बाद दोनशे अठ्ठ्याण्णव धावा करून भारतापुढे जिंकण्यासाठी दोनशे नव्याण्णव धावांचं उद्दिष्ट ठेवलं हे उद्दिष्ट भारतानं चार गडी गमावून पूर्ण केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार